म्हणजे आपलं भांडण हे अशिक्षित लोकांना सांगायचं नाहीये. म्हणजे तुम्ही दरवेळेला बरं का जे एनएसएचे इतर उपक्रम आहेत या उपक्रमाला मी बोलत आहोत की एनएसएचच्या इतर उपक्रमामध्ये तुम्ही कुणाला सांगता खेडेगावातला जो अशिक्षित मनुष्य आहे तो त्याला ही गोष्ट माहिती नसते म्हणून त्याला स्वच्छतेचं महत्व देतो आपण, निर्मल ग्रामचं महत्व देतो, असं वेगळं महत्व कुठलंही आपण त्याला देतो आणि त्याला ते माहिती असल्यामुळे तो आपल्याकडून ऐकून घेतो. पण आता तुम्हाला ज्यांच्याकडे जायचं हे तुमचं कधीही न ऐकणारी माणसं आहे. तुम्ही बघा आता जे डॉक्टर या पद्धतीनं टेक्निक वापरून स्वतःला पैसे मिळवत आहेत आणि तुम्ही त्याला जर सांगायला गेला मनुष्य कधी ऐकतो, ज्या वेळेला म्हणजे तुम्ही शिक्षकाच्या विद्यार्थ्याचा विद्यार्थ्याचा शिक्षक ऐकतो. माझ्या दृष्टीने प्रश्न आहे, शक्यतो आपल्यामध्ये अशी प्रथा आहे, आपल्याकडे प्रथा बरोबर काय चुका वागा पण आपल्याकडे प्रसाद प्रथा अशी आहे बरं का त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान किंवा आपल्याकडे काठी पाहिजे की त्याला चूक केली म्हणजे पोलीस करतात तसं तो एक भाग आहे. पण आपल्याकडे तो पण मार्ग उपलब्ध नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या डॉक्टर अशी गडबड करतोय हे समजलं आणि त्याच्याकडे गेल्यानंतर तो तुमचं ऐकून घेतलं नाही मला खात्री नाही. मला तुमच्यामध्ये एवढी काही मोठी म्हणजे त्याच्यापेक्षाही मोठी जिद्द जर तुमच्याकडे असेल तरच कदाचित तुम्ही त्या डॉक्टरच्या विरुद्ध काहीतरी करू शका. मला अगदी जाणवतंय की या समाजातला जो शिकलेला समाज आहे, शिकलेला समाज यामध्ये ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये आर्थिक कारण असतील आता त्यांना ही गोष्ट समजत नाही का. मला यामध्ये जास्त असं वाटतं की ज्यांना समजत तीच मंडळी अशिक्षित पण असतील माझा असं काही त्याबद्दल दावा नाही, पण अशिक्षित माणसांच्या मनामध्ये घालण्याचं काम आम्ही सुशिक्षितांनी केले आहे. ही गोष्ट महत्वाची आहे कारण अशिक्षितांना अशा पद्धतीचं मशीनही सांगितलं होती आम्ही सांगितलं म्हणजे शेवटी सगळे दोष येणार आहेत ते आपल्यावर येणार म्हणजे त्याला असं माहीत असणार नाही. जर शिक्षित नसेल तर ही गोष्ट माहीत असण्याची शक्यताच नाही. आणि या दृष्टीनं खर तर याच्यामध्ये बरं का कुठल्याही नियोजनामध्ये मला तुम्हाला सांगायला आता बरं का चायनानं नियोजन काय घेतलं की चायनानं नियोजन असं घेतलेलं आहे की तिथल्या दोघांच्या पाठीमागे एक म्हणजे ती मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे. पण त्या नियोजनाचे दुष्परिणाम कळायला बरं का पुढचे 10-15 वर्ष राहतात. म्हणजे आता काय झाले चायनामध्ये जे केलेलं आहे ते योग्य का अयोग्य हे आज जर मी सांगितलं तर मलाही त्याचं उत्तर नेमकं माहित नाही आणि भविष्य काळात त्याचा काळच उत्तर देईल त्याने घेतलेला. तुम्हाला मी दुसऱ्या काही देशांची उदाहरणं कोरियानं पण निर्णय घेतला की कोरियामध्ये एवढी बरं का गरिबी होती लोकांना म्हणजे काय म्हणजे ते काय खातात तरी काय नाही हे मला विचारणार. ते कुठलंही काही खातात म्हणजे घोडा म्हणजे कुत्र काही म्हणा तुम्ही कुठला जगाच्या प्राण्यांचं नाव घ्या आणि ते प्राणी खात नाही असं चीन आणि कोरियामध्ये होत. आता असं असताना सुद्धा त्यांच्याकडे एवढे भूकबळी होत असताना त्यांनी काय करावं त्यांनी निर्णय घेतला की आणि त्यांनी मुलांच्या सुशिक्षितांच्या अशा पद्धतीने घातले की नाही आपल्याला लोकसंख्या कंट्रोल केली पाहिजे. आणि त्याचा परिणाम आज त्यांच्याकडे इतका वाईट परिणाम झालेला आहे की त्यांच्याकडे संशोधन करण्यासाठी विद्यार्थी म्हणून तरुण मुलंच नाही. म्हणजे धन्यवाद सर. यांच्यासाठी आयोजित केलेली ही कार्यशाळा स्त्री जन्माचे स्वागत करा. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी असणारे माननीय कुलगुरू साहेब डॉक्टर साळुंके सर, आदरणीय कुलसचिव साहेब डॉक्टर राजेंद्रजी सांगतिया सर, आदरणीय गायकवाड सर, आदरणीय जाधव सर, आदरणीय पाटील सर, तिच्या माहेरासाठी माझ सासरी नांदते युगा युगाची कहाणी आई बहिणीला सांगते. लेकीच्या माहेरासाठी माझ सासरी नांदते
युगायुगाची कहानी आई बहिणीला सांगते. कधी जन्मणार माय, कधी जन्मणार माय, आता कुठले माहीर. कधी जन्मणार माय, आता कुठले माहीर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर. गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर. अशी कठीण अशी परिस्थिती आज आपल्या भारत देशामध्ये निर्माण झालेली आहे. मी आपल्याला आकडेवारी सांगायला लागले तर कदाचित तुमचं नाजूक मन ही आकडेवारी छेडू शकेल की नाही याची मला शंका वाटते. दरवर्षी भारतामध्ये 20 लाख मुलींची गर्भ अवस्थेत हत्या केली जाते. भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये दरवर्षी 20 लाख मुलींची गर्भ अवस्थेत हत्या केली जाते. आणि गेल्या 20 वर्षाचा आढावा घेतला तर 1 कोटीपेक्षा जास्त शिमुकल्यांना आपण मारून टाकलेलं आहे. एकीकडे आपण म्हणतो अहिंसा परमो धर्मः. आपली भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर उच्च संस्कृती समजली जाते का? कारण तिने जे अमृत दिलेलं आहे, काय आहे ते अमृत? सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती, समता, ममता, बंधुता या सगळ्यांची गोळा बेरीज केली तर त्याला भारतीय संस्कृती असं म्हटलं जात. आणि हे तत्वज्ञान परमपूज्य महात्मा गांधीजींनी अंगीकारलं, आपल्याला सांगितलं. पण आजची परिस्थिती कशी आहे? बापू तेरे उपदेशों को हमने अपना माना है, बापू तेरे उपदेशों को हमने अपना माना है, फर्क बस इतना ही है, फर्क बस इतना ही है कि अहिंसा का अ हमने सत्य के पीछे लगाया है. बापू तेरे उपदेशों को हमने अपना माना है, फर्क बस इतना ही है कि अहिंसा का अ हमने सत्य के पीछे लगाया है. आपण आपल्या सोयीने अहिंसा मधला अ काढला आणि तो सत्याच्या पाठीमागे लावला, हिंसा करू लागलो आणि असत्य वर्तन करू लागलो. म्हणून आज आपल्याला अशी भीषण अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला दिसत आहे. बोलत होता आजी म्हणाली की कोण औदसा तुझ्या पोटात आली आहे, उद्या आपल्याला दुरून टाकायची तिला. बाबा म्हणले हो उद्या लगेच डॉक्टरांकडे घेऊन जायचे. आई आई म्हणजे काय गं? आई आई मला मारणार? आई असं करू नको गं. आई मला किती वाटते गं? डॉक्टर बाबा तुमचं मोठं मोठं हत्या घेऊन माझ्या डोक्याचे तुकडे तुकडे करतील गं आई. अरे आई माझे कोमल हातपाय आई असे तुकडे तुकडे केलेले तुला पाहावे झालो. माझ्या मासाचा घोडा तेंदा तेंदा झालेला तुला सहन होईल का आई? नाही आई नाही, मला माहिती तुला सहन होणार नाही आई. आई असं करू नको ग. आई मला जन्म घ्यायचे आई. आई मला तुझ्या मांडीवर खेळायचे ग. आई मला आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे ग. आई मला ताईचं बोट पकडून शाळेत जायचं आई. खूप शिकायचं ग. देशाची सेवा करायची आई. आई 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 असं करू नको. हे कसलाही हट्ट करणार नाही आई. मला नवीन कपडे नको, ताईची जुने कपडे चालतील आई. आणि फाटले असले तरी शिवून शिवून खाली नाही आली ते. आई मला जेवायला गोड धून नको ग. पुरणपोळी नको, श्रीखंड नको, बासुंदी नको, शिळी भाकरी चालेल आई. मला दोन दोन तीन तीन दिवस पुरून
खाली घर आई तुम्हाला शाळेत होते ग जुने जुने पुस्तक चालती लाई खूप खूप अशी के खूप अभ्यास करे खूप मोठी होई देशाचं नाव करेन आई तुझं बाबांचं नाव उंचावेल आई तुझ्या मातक पण्याची पाठी होईल आई आई तुला असं वाटत नाही आई माझ्यामध्ये तिचा माताचा अंश आहे आणि शिवाजी घडवण्याची ताकद माझ्याकडे आणली आई आई तुला असं वाटत नाही आई की झाशीच्या राणीचं रक्त माझ्यामध्ये आहे क्रांती करण्याची क्षमता माझ्याकडे आहे आई तुला असं वाटत नाही की सावित्रीबाई फुलेच्या रूपाने मी जन्म घेऊ शकेल समाजाचं कार्य करू शकेल आई मला हे सगळं करायचंय ग आई मला मारू नको ग आई मला जन्म घेऊ दे वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला खुडू नको कळी आई खुडू नको कळी आई देश घडवायचाय मला खुडू नको कळी आई देश घडवायचाय मला ही चिमुकली आत हाक देते आपल्याला ते हाक आपल्याला ऐकली माहितीये ते हाक आपल्याला ऐकली पाहिजे आणि तिला जन्माला खातं पाहिजे निसर्गाने काय शक्ती दिलेली आहे आणि स्त्रीला निसर्गाने काय शक्ती दिलेली आहे याचा बारकाईने जर अभ्यास केला तर लक्षात येईल की स्त्रीकडे निसर्गाने दोन मुख्य गोष्टी दिलेल्या आहेत एक म्हणजे निर्मितीची क्षमता आणि दोन म्हणजे मातृशक्तीचा आविष्कार निर्मितीची क्षमता विचार करा मुलगा असो किंवा मुलगी जन्म कोणाच्या पोटी घ्यावा लागतो जन्म घेण्यासाठी आईच आवश्यकता आहे की नाही आज आपण म्हटलं की विज्ञानाचं युग आहे क्लोनिंगचा जमाना आहे जसं एका मेंढीपासून दुसरी मेंढी तयार केली एका माणसासारखा दुसरा माणूस तयार केला तसंच कदाचित एका स्त्रीसारखी दुसरी स्त्री अनाटॉमिकली फिजिओलॉजिकली निर्माण करता येईल तसंच रंग रूप असेल तसेच नाक डोळे असतील तसेच हातपाय असेल परंतु आईच्या हृदयामध्ये असलेला मातृशक्तीचा आविष्कार कुठल्याही विज्ञानाच्या प्रयोगशाळेत कधीही निर्माण करता येणार नाही का आई पहिली गुरु आहे आई पहिली पाठशाळा आहे एवढंच कशाला वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरु कोण असेल तर ती आई आहे अशी आई असा मातृशक्तीचा आविष्कार कुठल्याही शतकामध्ये कितीही विज्ञान पुढे गेला तरी पण कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये निर्माण करता येणार नाही आणि मातृशक्तीचा आविष्कार घराचं मंदिर करणारी आई आहे वास्तूचा देव्हारा निर्माण करणारी आई आहे घराला घरपण देणारी आई आहे मुलांवर सुसंस्कार करून भावी पिढी घडवणारी आई आहे प्रेम माया ममता आपुलकी जिवाळा आपलेपणा वात्सल्य या सगळ्यांची गोळा बेरीज केली तर त्याला मातृशक्तीचा आविष्कार असं म्हणतात म्हणजे आज आम्ही येथे जागरण मानणार आहोत आणि त्यासाठी देवाला बोलवणार आहोत ते म्हणजे देवता देवाला बरं का तर माणसातल्या देवाला आमच्या जागरणाला यायचं बरं का तुम्ही सगळेजण जागराला या या तुम्ही जागराला जागर आला
छान
सारने वेगळीच वाट धरली. अहो घराची गोकुळ होण्याची वेळ आली. चला तर मग पाहुयाच आपण पुढे काय करते ते. अहो कामं करायची म्हणजे तुम्ही थोडी करायची, तिला थोडी कमी लावायची. अहो शेजारीनबाई, तिला कामं कमी लावायचं म्हणजे माझा अक्कलच की पडणार सगळी काम. तुम्ही येऊन करा. Gracias.
धन्यवाद दोस्तों।
भारत मातेचं चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे ती शब्द घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पणती आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. स्त्री दुरात्याने करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने मी घेत आहे. हात खाली घ्यायचाय आणि संकोच न करता आपल्याला भारत मातेचा जय जयकार करायचा आहे. हात वर करून भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम.